योकार हा समृता खणगावकर, सुरळ पळ्याच्या हेडलाईन्स। गोय असा शिक्षणाच्या मळार नंबर वन, पण काणकोणा वैजावाड्यावयली माणकुली भुरगी अजून मेरेन लाकडाचे कोपीत घेता शिक्षण। कितलेशेच फावटी भुरग्यांनी घेतल्या हात धोके मोडून, संबंधित अधिकाऱ्याची चलल्या पुराय आडनदर, थळाव्यांचा आरोप। गोयभर शिवजयंतीच्या निमतान वेगवेगळ्यो कार्यावळी झाल्यो वडा दबाज्यान, शिवमोगींनी रॅली आणि हेर सर्तीत घेतलो वाटो। गोय महाराष्ट्र सीमेचेर दोडा मार्गाचो एक्साइज चेकपोस्टाची झाले अवतिकाय, चेकपोस्टार नळे नाशिल्ल्यान धापला कापोती बोंदांक। आणि आता ह्यो कोकणी खबरो विस्तारान। गोयात अपघातांचे सत्र चालूच असा, फाटल्या 48 वरात 5 जणांक मरण आयले। फुरियोज झाल्या काँग्रेसीन जाप मागपाक पणजेच्या येरादारी संचालनालयात घेराव घातलो। पळयात पुराय बातमी। सो लास्ट फ्रायडे थर्सडे यू आर देअर इन गोवा? या आय वाज देअर। सो थर्सडे एंड फ्रायडे देअर वर सीरियस ऍक्सिडेंट्स वेअर लाईव्ह्स ऑफ यंग बॉयज हॅव पास्ड इन दिस ऍक्सिडेंट, आर यू अवेअर? सम there are about 3 fatal accident in which 4 of them are sir, main office join karne ke baad hi baat karta. Acha, abhi in charge kaun hai? Abhi aapka substitute in charge kaun hai? Government decide karega sir, in charge kaun? Maine government decide karega, matlab abhi Goa mein agle ek hafte mein transport department mein kuch ho jaye to you are not taking responsibility, no? मैं काइंडली रिक्वेस्ट करना चाहता हूँ कि सर मैं छुट्टी में हूँ, मेरा पर्सनल काम है सर, फैमिली रिस्पॉन्सिबिलिटी के लिए मैंने आया, तो मैं वापस आने के बाद बात करता हूँ। आम्ही कसे हलपाक ना, पोलीस खबर असा, तुम्ही ऍडिशनल चार्ज म्हणतात, गोयात किती झालं ते खबर आहे ना, दुसऱ्या तरी ऍडिशनल त्याका पाय ना। संबंधित अधिकारी गेल्लो लिव्हेर, हातूत काय दुबाव ना। जाप मागपाक येल्यार मुख्य अधिकारी गायब असता ही आता नवी बाब उरलीच ना। सोमार ते शुक्रार ताणे लीव घेतला, खंय मैं ऑफिस वापस आने के बाद करता हूँ, अशी जाप ताणे फोनार दिली। जीपीसीसी अध्यक्ष अमित पाटकरान काँग्रेस पदाधिकाऱ्यांसहित येरादारी संचालनालयात निदर्शना केली। पळयात डायरेक्टर म्हणतो इनकॉम्पिटंट मनीस, तो लास्ट टाइम आम्ही आयला शाणपण आयला आणि मीडिया गेट आउट म्हणून आयला, असलो मनीस तो लिव्हर कसं होता मग समजना, आज गेल तो आणि गोयान आता गेले 2 दिवस लोक मरत आहे व लिव्हर होता दिवाळीची फेरी उडली पण ती खड्ड्या पण ओपन झाडल्या पण पण ते वचून पहिले तुम्ही हंगा आज 2024 ऑलरेडी 24 गोयकार गेले, 24 पीपल हॅव डायड इन 2024 ऑलरेडी, आणि फेब्रुवारीचे 5 ऍड करा ताका, बट 29 झाले। माका दिसता दिस इज अ सिरियस इशू, या सरकारात गोयकारांचे कांयच पडलेले ना। सो टुरिझम डायरेक्टर ज्याका ऍडिशनल चार्ज असा ताणे हंगा बेगीन येवचे ताबडतोब, आणि हे गोयकारांचे जे प्रश्न ते माका दिसता ताणे फेस करचे आणि आमकां हाजेर जाप जाय, कित्याक तो पळय सांगता की आमी ब्लॅक स्पॉटाचेर मॅनपावर वाडयला सय म्हणटा। गोवा 365 खातीर विन्सन रोजारियो, मनीषा जाधव आणि संगीता ओली। गोय महाराष्ट्र सीमेचेर दोडा मार्गाची एक्साइज चेकपोस्ट जीर्ण अवस्थित असा, ताका दुरुस्तीची गरज असा। वयले नळे नाशिल्ल्यान कापोती पोंदाक धापल्या, थळावो आमदार डॉक्टर चंद्रकांत शेटये कडेन कागाळ पावतकच हाजेर प्रपोजल घातला, देखून चेकपोस्ट नाक्याचे देखभालीचे काम बेगीन सुरू जातले अशे आश्वासनय दिले। पळयात महेश गोवेकाराचो रिपोर्ट।
आम्ही पळतात फाटल्यान जी बिल्डींग आसा पोर्चुगीज कालीन जी बिल्डींग आणि कितकीशी वर्सां एक्साइज डिपार्टमेंटाची बॉर्डर एरिया असल्या कारणान दोडामार्ग महाराष्ट्र बॉर्डर हांगा आसा आणि चॅक पोस्ट आसा तो एक्साइज डिपार्टमेंटाचो. पण तो पळयल्यार ते थंय कशे रावतात आणि ते कसे काम करतात हे आमकां खबर हे कळना. सामके त्रासान ते काम करतात हांगासर. जी बिल्डींग पळयल्यार तेजे वयर प्लास्टीक घातलेली आसा. सगळ्या पावसान भितर गळटा अशी माहिती आमकां मेळ्या. तेंच्यानी प्लास्टीक घातल्या पूण भितरूय पळयत जाल्यार खूब कडेन मोडलेले आसा. ते म्हणटात की जे माकड आसा ते वयल्यान उडकी मारल्या कारणान मोडटा. पूण ताचेरूय लक्ष दिवपाक जाय. आतांच आमी म्हटले की हांगा आउटपोस्ट आसलो सेम पोर्चुगीज कालीन पुलीस आउटपोस्टाचे फाउंडेशन आयज जाल्लें आसा. पूण हे जे एक्साइज डिपार्टमेंट आसा एक म्हत्वाचें अशें खातें जे रेवेन्यू जनरेट करता सरकारा खातीर आनी आउटपोस्ट हांगा बॉर्डर एरियार आसल्या कारणान तो सारको आसपाक जाय. थंयसर एक 5 स्टाफ आसता दिसाचे रातचे 2-3 स्टाफ रावतात भितर. पूण ते एक सामके धोकादायक अशी बिल्डींग आसा. पोर्चुगीज कालीन आसल्या कारणान ती आसा पूण ती सारकी जावपाक जाय. आमदारानू आसा आतां म्हटला की आपल्यान प्रपोजल घातलेलो आनी त्याचे काम बेगीन सुरू जातले. पळोवया की ते बेगीन केन्ना सुरू जाता आनी तांकां जी सुविधा आसा एक्साइज डिपार्टमेंटाचे ऑफिसर थंय रावतात ते तांकां केन्ना ही सुविधा मेळटली बरी. आणि ही जावपाची एक काळाची गरज असा. कित्याक तर बॉर्डर एरिया असल्या कारणान एक्साइज डिपार्टमेंटाचे ऑफिस बरे जावप ही एक काळाची गरज असा. हांगा गोवा दोडामार्ग आमच्या आउटपोस्टाचेर आसा. आज ताचे फाउंडेशन स्टोन घातला रिनोव्हेशनाचे. तशीच जर पळयशे जाल्यार आमची सायटीक एक्साइज बिल्डींग आसा ती पोर्चुगीज टायमाची आसा आनी ती तितकीच बिल्डींग हे जाल्ली आसा खराब जाल्ली आसा. सो ताचे आमी प्रपोजल ऑलरेडी मूव केल्ले आसा. फक्त थोड्या फायनान्सा खातीर रावले आसा. पण नक्कीच येता त्या काळांत ती बिल्डींग आमी फूल रिनोव्हेट करपाचो आमी सरकारा कडेन प्रस्ताव मांडलेलो आसा. आतां नक्कीच जातलो. तुमकां आतांच जसो सांगलो हो जो प्रस्ताव आसलो हांव इलेक्ट जालो जाल्यार सुरू केल्लो. म्हाका 1.5 ते 2 वर्सां लागली आज हें काम सुरू करपाक. सो मातसो टायम लागतलो पण ती बिल्डींग रिनोव्हेट ही नक्कीच जातली. गोवा 365 खातीर महेश गोवेकार, गौतमी गांवकार आनी संगीता ओली. आतां घेवया एक ल्हानसो विसव. विसा उपरांत येवकार पळय फुडल्यो खबरो. गोंयभर शिवजयंतीच्या निमतान वेगवेगळ्यो कार्यावळी चालू आसात. रॅली आणि हेर सर्तीचे नेटान आयोजन झाला. दरेका वाठारात शिवजयंती दबाज्यान मनयल्या. पळयात गोंयभर मनयल्या शिवजयंतीचे काय खीण.
म्हणपाक लागल्या. तितूंतल्या तितूर आम्ही सगळे जाण खूप भाग्यवान असा की बिचोले तालुका बिचोली ही भूमी शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शात पावत झाली ही भूमी असा. छत्रपती शिवाजी महाराज यांचं आदर्श घेऊन आज आपण देशभर जगभर शिवजयंती साजरा करतात आणि त्यांचे जे विचार असले आणि जे त्यांच्यानी आपल्या आपल्या कार्यकर्ते जे कार्य केला ते आईस मेरा आपण संसार उघडाच करतात. शिवाजी महाराजांनी वाघ नख त्याच्या पोटामध्ये खुपसली आणि तो प्रसंग पाहण्यासारखा एखाद्या नाट्यामध्ये आता तीन नाट्य आहेत कदाचित आपण पाहू शकता पुन्हा एकदा. हम लड़ेंगे, हम लड़ेंगे, हमारी शासन उनके हवाले कर देंगे. गोंधळाच्या मोहिमेवर राजा गेला तर जग आम्हाला असेल त्याचे काय. छत्रपती शिवाजी महाराज की गोवा 365 खातीर गोयभरच्यान आमचे खबराकार. गोय सध्या शिक्षणाच्या मळार नंबर वन असा, पण काणकोणा वैजा वाड्यावयली माणकुली भुरगीं अजून मेरेन खोपीत शिक्षण घेताना दिश्टी पडटात. कितलेशेच फावटी भुरग्यांनी हे मोडके बालवाडीत हात धोके म्हणून घेतला. सरकार व्हड अपघाताची वाट पळयता वय खबर ना. पळयात काणकोणची गोट्या परस पास्ट जाल्ल्या बालवाडीची काणी दाखयता आमचो रिपोर्टर देविदास गांवकर. सरकार म्हणटा की आपले डबल इंजिनाचे सरकार आणि खंय अंत्योदय तत्वाचेर आपले काम करता आणि काणकोणातले तर सगळेच प्रतिनिधी म्हणटा की येणाऱ्या काळात खंय काणकोण हे एड्युकेशनाचे हब जातले आणि व्हिजन मिशन काणकोण दवरून मुखार अशा पद्धतीन खंय सगळे जण काम करता.
आज आम्ही श्रीस्थळ पंचायत वाठारातल्या वैजावडा ह्या गावात असा आणि ह्याच गावात श्रीस्थळ पंचायत वाठारातले सरपंच असतात आणि त्याच्या गावात जर पळले झाल्यावर परिस्थिती सामकीच एक भयानक सिच्युएशनची असा. कारण या गावची बालवाडी जर पळली झाल्यावर काय लोक जे मेंढरांक दवडतात किंवा बैलांक पोसतात अशा तरेच्या गोट्याच्याही बात्तर अवस्था असा. एक घर असा, घराच्या फाटल्यान लाकडं दवरपा खातीर जागो केल्लो खूप असा आणि ताका लागून त्यांच्यानी कितें तरी आपलें सामान वेस्ट उडोवपा खातीर दवरलो जागो गेली 50 वर्सां साकून तांच्यानी बालवाडी खातीर दिलो, कारण बालवाडी ना म्हणून. कुणी अशें म्हणटात की एखाद्या गांवचो विकास केन्ना जाता, त्या गांवांक लोकप्रतिनिधी तयार जावचो, त्या गांवचो मनीस वयल्या पदार जेन्ना पावता तो मनीस खंय आपल्या गांवान नजर दवरता आणि त्या गांवचो खंय डॅव्हलपमेंट जाता. पूण आयज ह्या गांवांक स्वताक श्रीस्थळ पंचायत वाठारांतले सरपंच असून सुद्दां ह्या गांवची परिस्थिती अजून इतली भयानक असा. हल्लीच काणकोण तालुक्यातल्या ह्याच श्रीस्थळ पंचायत भाग, गावडोंगरी पंचायत भाग आणि खोतिगांव पंचायत भागातल्या खास करून जे ट्रायबल भाग असा ह्या भागात आर्ट एल कल्चर अंतर्गत काय फंड दिलो आणि त्या लोकांनी खंय प्रोग्राम केल्लो खंय आपल्या दिश्टी पडना म्हणून खंय ते पैशे करप्शन ह्या एंगलातल्यान खंय लोकांनीच खायले अशा तरेचो स्टेटमेंट तांच्यांनी काढलेलो. आणिक अशें जर आसत जाल्यार जो ट्रायबलाच्या सब प्लॅनाच्या अंतर्गत ट्रायबल डॅव्हलपमेंटा खातीर जो कोट्यांनी रुपया येता आणि अशें आसून सुद्दां ट्रायबलाच्या गांवान अशा पद्दतीन बालवाडीची स्थिती आसा जाल्यार ही स्थिती ह्या सरपंचाक किंवा ह्या मनशाक दिसना काय कितें, काय भलत्यो भलत्योच गजाली दिसता हाजे कडेन लक्ष कोणी दिवप. ह्यो गजाल्यो जाग्यार उडोवपा खातीर ह्या लोकप्रतिनिधीचो अजिबात वांटो ना काय कितें, रोल ना काय कितें, तांची जबाबदारी ना काय कितें, गांवचे अशा तरेचे बारीक बारीक विकास काम करपा खातीर आणि किंवा अशा तरेचे अडीअडचणी सॉल्व करपा खातीर ह्या लोकप्रतिनिधीची कांयच जबाबदारी ना काय कितें, तांचे कर्तव्य निघा कितें. देखून अशा सिच्युएशना कडेन ह्या मनशांनी गंभीरतायेन लक्ष दिवचे आणि ही जी परिस्थिती आसा तांच्यांनी बेगिनान बेगीन जाग्यार घालची, कारण ह्या परिस्थितीक लागून केन्नाय कसलोय केदोय मोठो आणि कोणाचेर आघात जावपाक शकता. हांगासर ह्या बालवाडीक वचपा खातीर सोपणं पळयलीं जाल्यार ती अर्दे फातर सुटिल्ली आसात, वयर जर आमी त्या खपटाची भिंत आणि खांबो सुटिल्लो आसा, एका सायडीन ही जी धड आसा ती फातर सुटून केन्ना कसळटली हाजो काय नेम ना, पावसाच्या वेळार केन्ना कितें जातलें हाजो काय पत्तो ना. हालींच खंय हांगासर एकटो भुरगो पडून खंय तकलेक खंय मार बसलो आणि ताका दोन पोती पडले अशी घटना आयकूं येला. जर अशा सिच्युएशनाक जर गांवांतली परिस्थिती आसत जाल्यार डेव्हलपमेंट म्हणटा तो कसलो, आणि काणकोण विजन आणि मिशन लेवलाचेर मुखार वयता म्हणटा ते कसे वयतले हे तुम्हीच ठरवचे. असं म्हणल्यावर हे तुमकां दिसता जी वाट जी आसा बालवाडी वचपाची ती कशी आसा ती तुम्ही पळोवपाक शकता पळय. हांगा जेन्ना भुरगीं अशी वयर चडटली तेन्ना त्या भुरग्यांक कितले डेंजर आसा. एखादी भुरगीं दोग जाण वता आसतना एकले भुरग्यान जर दुसऱ्या भुरग्यांक मातसो जर धुकल्लो तसं जाल्यार ते भुरगीं हांगा सकयल पडपाक शकता. आणि हांगा पळयात तुम्ही लाकडं असा आणि फातर असा ते त्या भुरग्यांक लागून ती भुरगीं जखमी जावपाक शकता. अशी हेजे फाटी घटना अशी हेजे फाटी घटना बी घडल्या केन्ना? हालींच एक 5-6 महिन्या फाटी एक भुरगो पडिल्लो आणि त्याका तकलेक मार लागिल्लो आणि त्याका 2-3 स्टिचीस पडिल्ले. सो अशी घटना हांगा घडिल्ली आसा. मागीर हे तुम्ही ऑफिसांक बीन इन्फॉर्म केले का अशी सिच्युएशन असा म्हणून बीन? ना, अशी ऑफिशियली कोणी इन्फॉर्म करू ना, कित्याक सगळे मागीर कितें म्हणटा चल बरेपणान गांवचे लोक न्ही आमी, आमचे लोक ते बरेपण म्हणटा ते आमचे कडेन अजून पर्यंत आसा म्हणल्यार कितें असो आयज जातलें फाल जातलें अशेचेर लोक आसा. ह्या कंप्लेन बी अशें करपाक कोण मुखार सरना. हो विशय पंच मेंबर किंवा ग्रामसभेक बी केन्ना तुमी हायलायट केल्लो? ग्रामसभेक हांवें स्वताक 4-5 फावट तरी मांडलो प्रश्न, प्रत्येक फावटी तांची एकूच हें आसता तुमी जागो दियात. पण हांवेनूय तांकां सुचोवणी केल्या पळय जागो दियात हो हें सोल्युशन न्ही, कित्याक कोणीन तरी लोकप्रतिनिधी आनीक ऑफिशियल आनी गांवच्या लोकांनी बसून हेजो खंय तरी ह्या जाग्याचो तोडगो काडपाक जाय. जणू काय ह्या गांवच्या भुरग्यांक जी बरी एक सुव्यवस्थीत अशी म्हणटा ती बालवाडी मेळपाक जाय. तूं जागो दी भाव आनी कितें करतलो, घडलें आमच्यान तुवें जाल्यार तूं कामार आसा तूं कांय पावना. मागीर हांवें तुका एक रूम दवर दिलो बाईक, हय बाई दिली कोणाकर मातशा बायल आशिल्ली ती बाई, हय मागीर ती दवरल्या तेन्ना थंय आहा त्याच हितून रूम आसा घटा आज बसू कोण म्हणून चौकशी करना. आणि माझेर मागीर कितें जालें ह्या लोक हांव तिकडेन वचून पडलो खंय कामार आणि हांव हांगा पावलना. हे कोणूच गांवां एकट्यान सुद्दां तेजे हे केलना चौकशी केलना बाबा बालवाडी आमकां जाय आमी कितें करया ट्राय करया हे करया. थोतड्यान म्हणलें आमी खुबी हिंगा खंयचे कडेन मावली म्हणून करया
मालवाडी अशी म्हणली. मला मालवण मावली झाल्या, मावली करपा झाल्या, खंय झाल्या करा. पण तो रूम दवरला आज बसून पोटांत बसून तो रूम आसा आणि ती बालवाडी आसा. अच्छा आमकां ही जाग तो कमी पडटा. गोवा 365 खातीर देविदास गावकर, समृता खणगावकर आणि शिवानी सांगेलकर. परतून घेऊया एक व्यावसायिक विषय. विषया उपरांत परतून एकदा येवकार पळय उरिल्ल्यो खबरो. फादर मारियो नोरोना कर्लिंग राईट फुटरान डॉन बॉस्को ऑरिटोरी फातोड्डाक 13वे विल्ड्रेट लिझर SC कप 24 फायनलीत सुवात मेळवून दिली. अवलेडी ऑफ ग्लोरिया रायाक 1-0 शून्य गोल फरकान ताणी हारायलो. पळयात रंगतदार खेळ. सेमी फायनल मॅच व्हड प्रमाणात प्रेक्षकांनी पळयली. दोनय पंगडां मदीं अटीतटीची लढत चालू आशिल्ली. खंयचो पंगड पयलो गोल करतलो हे कडेन सगळ्यांची नदर तिगून उरली. अर्धवेळ दोनय पंगड 0-0 असो उरलो. अवल लेडी ऑफ ग्लोरिया रायाच्या सिल्वानो ऑलिव्हराक विल्ड्रेट लिझर SC कुट्टरी क्लबाचो वांगडी गजानन शिरोडकराच्या हस्तुकी मॅन ऑफ द मॅच पुरस्कार फावो झालो. कुट्टरच्या DYSA खेळा मळार ही सर्त रंगली. पळयात रंगलेलो खेळ. गोवा 365 खातीर संदीप तुयेकार, मनीषा जाधव आणि संगीता ओली. या सप्तकाच्या शेवटाक आमकां आशिल्ले उष्ण हवामानाचे ल्हार उणे झाला. या सप्तकात आमकां थंड वारे आणि नितळ मळप हाडपाच्या वाऱ्याचो सांगात मेळटलो. मंगळार मळप नितळ उरतले. फाटल्या काय सप्तका सावन आमी नोंदणी करतात ताचे परस तापमानात वाढ जातली. खास करून गिमाचो म्हयनो लागी पाविल्ल्यान ही अपेक्षा आसा. देखून लोकांनी सादुरताय बाळगुची. उणे तापमान 23 डिग्री सेल्सियस उरतले. त्या दिसांनी उणाव आनी कांय अंशांनी वयर सरताना पळोवपाक मेळटलो. IMD चे म्हणणे. उष्ण आयतारा उपरांत तापमान सामान्य. ह्या सप्तकात परतून थंड वारे नितळ मळप. मंगळारचे तापमान 34 डिग्री सेल्सियस आनी 23 डिग्री सेल्सियस. कांय सुवातांनी धुके पडपाची शक्यताय. प्रवास करप्यांक सादुरतायेचो सल्लो. बोट दनयांक खाशेली शिटकावणी ना. ब्युरो रिपोर्ट, गोवा 365. गोवा 365 शाळेच्यो कोंकणी खबरो हांगा सोंपतात. ह्यो खबरो तुमकां www.goa365.tv हे आमच्या वेबसायटीचेर पळोवपाक मेळटल्यो. ते भायर फॉलो करात आमचो फेसबूक आनी ट्विटर अकाउंट. मेळुया परत पळोवपाक गोवा 365. मोग आसचो.